नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण दहावी सिलेबसमधली वन पॉईंट वन अ टिनेजर्स प्रेयर ही पहिली पोयम पाहणार आहोत विच इज रिटन बाय जे मोर्स तर ही कविता आपण तीन भागामध्ये पाहणार आहोत पार्ट वनमध्ये आपण वॉर्मिंग अपमधले जे काही क्वेश्चन्स आहेत चिट चार्टमधले ते पाहणार आहोत ठीक आहे तर चला सुरू करूयात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या पोयमचं नावच आहे व टीनेजर्स प्रेयर ओके आता टीनेजर्स म्हणजे काय तर टीन एज म्हणजे कुठलं एज द एज फ्रॉम थर्टीन टू नाईन्टीन म्हणजे आपलं वय किशोर वय ज्याला आपण म्हणतो तर किशोरवयीन मुलांची एक प्रार्थना किशोरवयीन मुलांनी प्रार्थना एक देवाकडे केली पाहिजे ती प्रार्थना काय असली पाहिजे हे जय मोर्श या कवितेमधून दिलेलं आहे सो बिफोर टू स्टार्ट द पोयम आय हॅव अ कॉ अन क्वेश्चन फॉर यू डू यू नो सम प्रेयर्स तुम्हाला काही कविता माहिती आहेत का कविता म्हणण्यापेक्षा आपण आता इथं काय म्हणूयात प्रेयर म्हणजे काय तर प्रार्थना माहिती आहेत का आपण रोज शालेय जीवनामध्ये सुरुवात करत असताना काही प्रार्थना म्हणतो लाईक विशाल ओहोर यू आर विथ मी वेन एवर आय गो तर अशा काही प्रेयर्स तुम्हाला माहिती आहेत का आय होप की तुम्हाला त्या नक्की माहिती असतील ठीक आहे चला सुरू करूयात चिटचाट वॉर्मिंग अप क्वेश्चन वॉर्मिंग अपमध्ये चिटचाट सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत पहा फॉर्म ग्रुप्स ऑफ फायव टू सिक्स अँड डिस्कस पाच ते सहा जणांचा ग्रुप करून आपल्याला डिस्कस करायचं आहे गिव अ रेटिंग ऑफ वन टू फायव टू इच ऑफ द फॉलोइंग खाली दिलेल्या तुम्हाला एक खाली एक कंडिशन दिली आहे आणि त्या कंडिशनला तुम्ही खालीलपैकी कुठलं रेटिंग द्याल जसं क्वेश्चन असं आहे वॅन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन वॉट डू यू जनरली डू जेव्हा तुम्हाला एखादं महत्त्वाचं डिसिजन म्हणजे निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही जनरली काय करता साधारणपणे तुम्ही कुठला कुठली गोष्ट यातली रेफर करता तर त्याला आपल्याला स्टारिंग स्टार किंवा रेटिंग द्यायचं आहे तर पहिला आहे कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स म्हणजे आम्ही आमच्या पेरेंट्सशी किंवा माझ्यापेक्षा जे काही वडीलदारे आहेत माझा भाऊ असेल मोठा माझी बहीण असेल त्यांच्याशी कन्सल्ट करतो कन्सल्ट म्हणजे काय त्यांच्याशी चर्चा करतो सल्ला मसलत घेतो त्यांचा ठीक आहे तर याच्यासाठी समजा मला वाटतं की नाही मी चार 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 स्टार मी याला देऊ शकतो तर त्याच्यासाठी रेटिंग तुम्ही किती देणार चार जर तुम्ही घेत असाल सारखंच तर तुम्ही फाईव्ह देणार ठीक आहे जर नसाल घेत कधीच तर तुम्ही वन पण देऊ शकता ठीक आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडव्हाइस किंवा तुमच्या मित्रांशी संपर्क साधता की अरे बापरे मी असे मला एक इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचं आहे सो विल यू हेल्प मी जर तुम्ही मित्रांची मदत घेत असाल तर तुम्ही काय कराल त्याला फाईव्ह रेटिंग द्याल नेक्स्ट आहे प्रे टू गॉड फॉर गायडन्स देवाला जाऊन प्रार्थना करता की देवा मला आता या ठिकाणी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे तर अशी जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला फाईव्ह रेटिंग द्यावं लागेल तसं जर नसेल तर तुम्ही दोन देऊ शकता एक देऊ शकता जे तुम्हाला वाटतंय ते थिंक डीफली इन सायलेन्स कधी कधी आपण शांत प्रदेशात किंवा शांत ठिकाणी जाऊन जिथे कोणी नाही अशा ठिकाणी जाऊन काय करता विचार करता आणि नंतर निर्णय घेता तर तसं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फाईव्ह द्यायचे तसं तस नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे वन टू थ्री तुम्हाला जे वाटतं आहे हे तुमच्याशी रिलेटेड आहे त्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊ शकताय सपोज मी सायलेन्सली मी सायलेंट ठिकाणी जाऊन विचारच करत नाही तर मी त्याला रेटिंग कितीचं देणार आहे एकचं देणार आहे आस्क युअर टीचर फॉर हेल्प तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घेण्यासाठी शिक्षकांना विचारता इफ आय टेक द हेल्प फ्रॉम माय टीचर सो आय विल डेफिनेटली टिक फॉर फायू नेक्स्ट आहे टॉस अ कॉईन टू डिसाईड किंवा नाहीच काय आहे तर मी टॉस काय करतो कॉईन कॉईन डिस टॉईस टॉस करतो किंवा आपण म्हणतो ना हेड आणि टेल करतो आणि त्याच्यानुसार ठरवतो की काय करायचं जसं आपण मूवीजमध्ये बघत असतो वेगवेगळ्या ठीक आहे हिरो ठरवतो की काय करायचं तो कॉस जो टोकॉईन आहे तो टॉस करतो आणि त्याच्यानुसार निर्णय घेतो सर मी तसं करत नसेल किंवा कधी करत असेल तर थ्री म्हणजे अशा पद्धतीनं तुमचे स्टार तुम्हाला काय करायचे सॉरी रेटिंग तुम्हाला द्यायचं आहे कम टू द नेक्स्ट इन पोएट्री व्हेरी ऑफन दॅर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू अन अबसेंट पर्सन अँड ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंक ऑर ऑब्जेक्ट

म्हणजे एक कल्पना नसते ठीक आहे म्हणजे ते सत्यात नसतं किंवा ते मूर्त कल्पना नसते अशा गोष्टीशी आपण बोलत असतो सच अ टॅक्टिक डिव्हाइस त्यातलं ते टॅक्टिक किंवा त्याचे जे 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 काही साधन आहे कवी बोलण्याचं कवीच्या म्हणजे फिगर ऑफ स्पीच म्हणतो आपण ज्याला अलंकारिक रूप देण्याचं जे साधन आहे त्या अलंकारिक रूपालाच काय म्हणतात ॲपॉस्ट्रॉफी ठीक आहे म्हणजे ती एक अलंकार तो एक अलंकार आहे फिगर ऑफ स्पीच आहे इट इज कॉल्ड ॲपॉस्ट्रॉफी मीन्स वेन अ पोएट स्विम्स टू टॉक टू डिरेक्टली अॅन ॲबसेंट पर्सन ऑर ॲन अ आयडिया ऑर ऑब्जेक्ट ऑर थिंग इट इज कॉल्ड ॲपॉस्ट्रॉपी त्याला काय म्हटलं जातं ॲपॉस्ट्रॉपी म्हटलं जातं ठीक आहे जसं खाली एक्झाम्पल्स दिलेत बघा पहिलं एक्झाम्पल काय आहे म्हणजे एकच गोष्ट लक्षात घ्या किती गोष्ट आपल्याजवळ नसते आपल्यापासून दूर असते प्रेझेंट नसते आपल्यापाशी पण तरीही आपण त्याच्याशी बोलत असतो अशा गोष्टींना आपण ॲपॉस्ट्रॉपी असं म्हणत असतो ठीक आहे सो so, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आता लिटल स्टार हे काय आपल्याजवळ आहेत का आपण त्यांना म्हणतो ट्विंकल करा म्हणजे तुम्ही चमका चमका ओके म्हणजे ही काय आहे एक आहे म्हणजे अबसेंट पर्सन आहे तिथं नसणारं आहे ठीक आहे आपण म्हणतो त्याला चमक बाबा चमक बाबा ठीक आहे म्हणून याला म्हणायचं आपल्याला ॲपोस्ट्रॉफी म्हणजे कुणाला तरी संबोधन केलेलं असतं अशा वेळेस आपल्याला ॲपोस्ट्रॉफी म्हणतो सेकंड एक्झाम्पल बघा काय डेथ व्हॅर इज स्टिंग म्हणजे मृत्यूला विचारलं जात आहे किंवा तुझा डंख कुठं आहे नेमका ठीक आहे मृत्यू ही एखादी प्रेझेंट वस्तू आहे का किंवा थिंग अशी आहे का की जे आपल्या समोर येते आपल्याला बोलते वगैरे हो आहे का नो दिस इज अॅन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ती काय एक ॲबस्ट्रॅक्ट आयडिया आहे मग अशा गोष्टीला तुम्ही विचारणा करताय अशाशी तुम्ही बोलताय मग हे काय झालं ॲपोस्ट्रॉपीचं एक्झाम्पल झालं ओके okay, मॅन oh आय विश आय कुड लिव्ह विथ यू म्हणजे त्या गुहेतल्या माणसाला म्हणतो आहे आपण की बाबा मला तुझ्याबरोबर राहायची इच्छा आहे आता गुहेतला माणूस हा खूप खूप अश्मयुगातला माणूस झाला ठीक आहे मग त्या काळातल्या माणसाबरोबर आज आपण राहणं शक्य आहे का नाही पण कवी काय बोलेल किंवा कवी आपल्या विचारातून काय व्यक्त करेल हे सांगता येत नाही म्हणून ओके ओ मॅन आय विश आय कूड लिव्ह विथ यू म्हणजे मला तुझ्याबरोबर राहायची इच्छा आहे म्हणजे हे सुद्धा काय झालं एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉपी नेक्स्ट नाव कम्प्लीट द फॉलोविंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑपॉस्ट्रॉपी ऑफ अपॉस्ट्रॉपी ऑफ युअर ओन आता तुम्हाला खाली काही एक्झाम्पल्स दिले ते तुमच्या पद्धतीनं पूर्ण करायचे जसं अ लाईफ हाऊ दॅट डस म्हणजे आपण आपल्या आयुष्याला काय म्हणतो समजा आपलं आयुष्य आपल्याला फनी वाटतं आहे हाऊ फनी यु आर आपल्याला आपलं आयुष्य एकदम कसं वाटतंय भकास वाटते तर त्या पद्धतीनं बोलायचं आहे हाऊ स्ट्रेंज आर अशा पद्धतीनं आपल्या पद्धतीनं जसं तुम्हाला वाटतंय त्या पद्धतीनं वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं डिअर गॉड प्लीज हेल्प मी इन माय बॅड कंडिशन्स डिअर गॉड प्लीज सेव्ह माय फ्रेंड तुम्ही तुमच्या पद्धतीनं डिअर गॉड म्हणजे अप्स ती वस्तू जी आहे ती अब्सेंट आहे त्या ठिकाणी पण आपण प्रार्थना करतो आहे ठीक आहे अशा वेळेलाच एपॉस्ट्रॉफी होतो बुक्स आर आता बुक्स काय आहेत तुम्ही म्हणू शकता की पुस्तके आमचे खरे मित्र आहेत सो ब ओ बुक्स यू आर माय रिअल फ्रेंड्स अशा पद्धतीनं पूर्ण करा एक्झाम्स आय विश परीक्षांकडून आपल्याला काय अपेक्षा असते एक्झाम्स आय विश यू विल कम इन सिम्पल फॉर्मॅट म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही एकदम साध्या फॉर्मॅटमध्ये याल ओह यू ब्युटिफुल स्काय म्हणजे आपण आ आभाळाला म्हणतोय ही सुद्धा काय आहे एक ॲबस्ट्रॅक्ट थिंग आहे तर आपण काय म्हणतो ओ यू ब्युटिफुल स्काय शो मी द सन ओके मला सूर्य दाखव म्हणजे आपण त्याला आपण काय करतोय अपेक्षा व्यक्त करतो आहे ॲक्च्युली ती गोष्ट कशी आहे ॲब्सेंट आहे किंवा ॲबस्ट्रॅक्ट आयडिया आहे ठीक आहे चला तर ह्याचे ॲन्सर्स तुम्हाला समोर दिसतील तुम्ही त्या पद्धतीनं तुमची उत्तरं काढू शकता बघा ओ लाईफ हाऊ स्ट्रेंज यू आर डिअर गॉड प्लीज हेल्प मी इन माय डिफिकल्ट कंडिशन हे जे रेडमध्ये तुम्हाला आहे ते उत्तरं काढून दिलेली आहेत बुक्स यू आर माय रिअल मेंटॉर्स मेंटॉर्स म्हणजे काय गुरु ज्याला आपण काय म्हणतो जसं बुक्स आर द मेंटर्स म्हणतो मेंटर्स म्हणतो ना मेंटर्स म्हणजे काय गुरु ज्याला कोच पण म्हणू शकतो आपण एक्झाम्स आय विश यू कम लेथ परीक्षा माझी अशी इच्छा आहे की तू उशीरा यावा आता परीक्षा ही खरंच एखादी पर्सन आहे का नाही ना ओ यू ब्युटिफुल स्काय पोअर अ लिटिल वॉटर ऑर हाईट द सन बिहाइंड यू म्हणजे उन्हाचा खूप त्रास आहे अशा वेळेस कवी काय म्हणणार ओ ब्युटिफुल स्काय हाईट द सन बिहाइंड यू म्हणजे सूर्याला काय करू तुझ्या मागं लपव म्हणजे मला ऊन लागणार नाही किंवा लि पोअर अ लिटिल वॉटर थोडंसं तरी पाणी दे थोडंसं तरी पाणी खाली सोड म्हणजे पृथ्वीला पाण्याची गरज आहे हे सांगण्याचं काम कवी त्याच्यामधून करणार आहे ठीक आहे आय होप की पहिल्या पार्टमध्ये जे काही वॉर्मिंग अपमधले क्वेश्चन्स आहेत किंवा ॲपॉस्ट्रॉपी आहे हे तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजलं असेल ठीक आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके थँक्यू